चपट्यात मातीच्या वस्तू बनवून घेतल्या. त्याच्यानंतर आता आपण ही बाजूला रंग दिसतायत तुम्हाला, किती छान छान रंग आहेत, केशरी, हिरवा, जांभळा, लाल, गुलाबी, पिवळा, हे सगळे रंग आपण बघतोय. आपल्या घरी वॉटर कलर नसले किंवा दुसरे रंग नसले तर आई बाबांना त्रास द्यायचा नाही बरं का, आणि आई वडिलांनी सुद्धा आपल्या मुलांना हे पूर्ण असे आपल्या घरात रांगोळीचे रंग असतातच ते आपण पुढे द्यायचे, रंगांची नासाडी होईल याचा विचार करायचा नाही. तर या रंगीत वस्तू जर दिसल्या मातीच्या तर किती छान दिसतील. तर आता आपण बघूया हा जो गोळा आहे या गोळ्याला आपण केशरी रंग आहे त्याच्यात त्याला मिक्स करूया. बघा रंग ब्रश याची काही गरज पडत नाही, आपल्या घरी जे उपलब्ध असतात. किती सुंदर असा ऑरेंज रंगाचा केशरी रंगाचा सुंदर असा गोळा तयार झाला. आता दुसरा रंग घेऊया आपण. तुम्ही त्याच्यावर असं भरभर होऊ शकतात किंवा त्याच्यात त्याला मिक्स करू शकतात. सुंदर सुंदर गोटे, गोट्या म्हणूनही आपण त्याचा वापर करू शकतो. मुलांना तरी फार आवडत. सुरू. आता आपण या शिरंगीत रंगीत मस्त गोट्या बघतोय आणि छान असे मस्त गोळे तयार झाले. याची आपण माळ सुद्धा करू शकतो. आधी उदबत्तीची किंवा मला जी मिळेल ती काडी घ्यायची, त्याच्यात मणी थोडे असे एका मागून एक मणी अशी सुंदर माळ आपण तयार करू शकतो. दहशत माळ असेल विद्यार्थ्यांना दशक पण संकल्पना म्हणजे 10 मण्यांची एक माळ समजेल. तर असे ओल्यावर ते सुकल्यावर ते दोऱ्यात घालून आपण छान माळ तयार करू शकतो 10 मण्यांची. तर आता हा दिवा आहे, आपण दिवाळीला सजावट करतो किंवा सणासुदीला मातीच्या पणत्या विकत आणतो. पण प्रत्येक वेळेस आपण घरी उपलब्ध नसेल तर अशी मातीची तात्पुरती करू शकतो. तिला असा छान रंग देऊया बरं आपण. काहीच नाही, रंगात गोळवायचंय तिला किंवा रंग चिटकवायचा आहे. आणि नंतर अशी सुंदर अशी पंटी ओल्या ओल्या मातीनेच तो रंग चिटकतो. तर आता आपण घेणार आहोत वांगी. तर या वांग्याला आपण हिरव्या रंगाचे असतं आणि जांभळ्या रंगाचे असत. छान असं त्या वांग्याचा आता त्याच देठ हिरवट रंगाचं आपण दे हे दुसऱ्या रंगाचं देऊया. आता बघा मित्रांनो सुंदर छान असं वांगे तयार झाले, अगदी उभेहू ते वाटतंय. आता हे मिरचीताई, या मिरचीताईला पण आपण रंग देऊया. आता ती मिरची वाळलेली आहे, हिरव्या रंगाची असते आणि सुकल्यावरती लाल रंगाची होते. तुम्ही तुमच्या मतानुसार आवडीचा रंग सुद्धा दिला तरी चालेल. अशी ही लाल तिखट छान अशी मिरची तयार झाली. आता राहिलं सीताफळ. तर सीताफळाचा एक गोळा आपण घेतला, त्याला असे छान असे छोटे छोटे मातीचे गोळे चिटकवले.
त्याच्यावरही रंग भरभरूया आपण छानपैकी. कधी एक दोन तास मुलांची जाते टीव्ही पासून थोडा वेळ, ते राम लांब राहते आणि मस्तपैकी मातीच्या वस्तू बनवण्यास त्यांना आनंदाने वाटेल आणि वेळेची बचत पण होईल. झाले सुंदरसे सीताफळ. गोगल जायला तिच्या पृष्ठभागाला आपण रंग मारूया आणि तिची जिवळी असते तिला गुलाबी रंगाने आपण हे करून पाहिले अशी सुंदर अशी गोगल गाय किती छान दिसते. गोगलगाय, वांगी, मिरची, सीताफळ असे विविध प्रकारचे आता राहिलं पिवळ गोल जे आपण आसन बनवलेलं होत किंवा गोल अशा चपट्या गोळ्यापासून आपण पोळपाट बनवलंय आणि त्याच्यावर असे सुंदर लाटणे याला सुद्धा आपण कलरिंग करू शकतो बरं का. हे लाटणे या लाटण्याला आपण रंग देऊया. चला मग आता पोळ्या करायच्या का. मुला मुलींना तर खूप आवडतं आपल्या आईला मदत करायला. आई लाटायला बसली पोळ्या तर तेही छोटे पोळपाट लाटणं घेतात. तसंच हे मातीपासून बनवलेलं पोळपाट लाटणे. तर बघा किती सुंदर अशा वस्तू तयार झाल्या आहेत. मात्यांची मणिमाळ, वांगी, मिरची, सीताफळ, गोगलगाय, दिवा, पोळपाट लाटणे. तर मग बघणार ना घरी अशा वस्तू बनवून. पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना माती, रांगोळीचे रंग असे या वस्तू जर उपलब्ध करून दिल्या तर मुलांनाही नक्कीच आनंद वाटेल आणि अशा वस्तू करून मला त्या दाखवा आणि आपल्या पालकांनाही दाखवा.